तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक आ, मार्बल इफेक्ट केक बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक मेजरिंग स्केल घेतलेला आहे हे किचन स्केल सुद्धा म्हणतात याला तर इथे मी एक मेजरिंग स्केल घेऊन एक त्यावरती एक भांड ठेवून घेतले किंवा एक बाउल ठेवून घेतलाय आणि त्यात झिरो ऍडजस्ट केलाय म्हणजे स्टेअर आहे तर त्यानंतर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे पन्नास ग्रॅम जवळजवळ आणि क्रीम घेतल्यानंतर पुन्हा टेअर करून घेतला आहे आणि इथे मी हे चॉप केलेलं चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट तर हेही टाकून घेतलेलं आहे जवळजवळ पन्नास ते साठ ग्रॅम हेही टाकून घ्यायचे आपल्याला तर खूप मस्त हा केक होतो मार्बल इफेक्ट केक सत्तर ग्रॅम जवळजवळ मी हे चॉकलेट घेतलेलं आहे आणि अमूलची फ्रेश क्रीम घेतल्यानंतर थोडीशी गरम करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये हे व्हाईट चॉकलेट मिक्स करायचे गरम क्रीम असल्यामुळे व्हाईट चॉकलेट पटकन मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ही व्हिप क्रीम आहे मेल्ट झालेली व्हिप क्रीम तर हीही मी दोन चमचे टाकून घेणार आहे टू टी बी एस पी दोन टेबलस्पून व्हिप क्रीम टाकून घेतली आहे आणि त्यानंतर दोन टेबलस्पून जेल सुद्धा टाकणार आहे न्यूट्रल जेल त्यामुळे आपल्या केकला अगदी सुंदर अशी शायनिंग येणार आहे अगदी छान असा इफेक्ट येणार आहे मार्बल इफेक्ट मार्बल इफेक्टला इफेक्ट करण्यासाठी जे गनाश हवं आहे व्हाईट गणाश थोडक्यात तर ते मी इथे बनवून घेते तर त्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगितलंय तर इथे हे गणाश जे आहे तर ते व्यवस्थित एकजीव मेल्ट करून घेऊयात ओव्हनला मी अगदी दहा सेकंदासाठी एकजीव करून आहे मायक्रोवेव्हला तर इथे आपलं हे गणाश जे आहे तर ते रेडी झालेलं आहे इथे बघू शकता खूप सुंदर असं एकजीव सुद्धा झालेला आहे ओव्हन नसेल तर तुम्ही डबल बॉईलच्या मेथडने सुद्धा हे चॉकलेट मेल्ट करू शकता त्यानंतर एक बा दुसरा बाऊल घेऊन एक चा गाळणी घ्यायची आणि त्या गाळणीने जे गणाश आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचे ही प्रोसेस फार महत्वाची आहे इथे मार्बल इफेक्टमध्ये किंवा मिरर ग्लेज केक सुद्धा म्हणूयात तर अशा पद्धतीने मी गाळून घेतलंय सगळं गणाश जे आहे व्हाईट गणाश ते तर इथे आपण हा स्पॉन्ज घेतलेला आहे एक पाइन स्पॉन्ज पायनॅपल फ्लेवरचा केक बनवूयात तर त्याचे नेहमीप्रमाणे तीन स्लाईस करून घेऊयात आपण जर जे गणाश बनवलं होतं तर ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून दिले आणि त्यानंतर दोन तीन लेअर आपण करून घेऊयात या स्पॉन्जचे नेहमीप्रमाणे खूप सुंदर जाळी पडली आहे आणि कुठेही आपल्या स्पॉनचा भुगा होत नाही आपण जर तेलाचं प्रमाण व्यवस्थित वापरलं तर आपल्या स्पॉनचा अजिबात भुगा होत नाही तर इथे एक अर्धा किलोचा केक बोर्ड घेऊन एक पहिली जी लेअर आहे किंवा स्लाइस आहे ती ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर आपण शुगर सिरपने जो स्पॉन्ज आहे तो अगदी व्यवस्थित सोक करून घ्यायचा आहे सोक केल्यामुळे आपला जो स्पॉन्ज आहे तो अगदी व्यवस्थित सॉफ्ट होतो मॉइस्ड होतो खाताना असा ड्राय वगैरे लागत नाही तर थोडीशी क्रीम घेऊन तीहीच पॅलेट नाईफने व्यवस्थित पसरवून घ्यायचे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही अशी खूप क्रीम नाही वापरायची आहे जर आवडत असेल तर नक्कीच वापरा परंतु जास्त क्रीम खायला अजिबात चांगली लागत नाही तर इथे हे मी सेकंड लेअर फ फर्स्ट लेअर आपला कम्प्लीट होतोय तर त्यावरती मी पायनॅप्पल फ्लेवरचा असल्यामुळे पायनॅपलचा थोडासा क्रश टाकून घेणार आहे तरी ते बघू शकता तुम्ही मी पायन क्रश टाकून आहे क्रश टाकताना शक्यतो कंजूशी करू नका क्रशमुळे आपल्या केकला जी टेस्ट आहे किंवा जी प्रॉपर अशी टेस्ट आहे आपल्या केकला ती खूप खूप छान येते आणि खूप मस्त असा केक लागतो जेव्हा की तो सेट तो फ्रीजमध्ये अगदी दोन चार तास शक्यतो केक झाल्यानंतर तीन ते चार तास तरी सेट करून घ्यायचा आहे पूर्णतः त्यानंतर तो खायचा आहे किंवा कट करायचा आहे तो खूप छान लागतो तर इथे सेकंड लेअर ठेवून मी सगळीकडून ती थोडीशी प्रेस करून घेतली आहे थोड्याशा कडा ज्या आहेत तर त्या छान प्रेस करून घेतल्यात आणि त्यानंतर त्यावरती व्हिप क्रीम टाकून तीही व्यवस्थित पॅलेट नाईफने स्प्रेड करून घ्यायची आहे तर खूप मस्त हा केक होणार आहे आणि खूपच टेस्टी लागणार आहे जे व्हाईट चॉकलेटचं गणाश आपण बनवून ठेवलं होतं तर त्यापासून आपण मार्बल इफेक्ट तयार करणार आहोत खूप खूप अमेझिंग लागतो हा केक खूपच मस्त लागतो व्हाईट चॉकलेटमुळे टेस्टही खूप छान येते तर इथे सेकंड लेअरला सुद्धा मी पाईन क्रश वापरलं आहे आणि तेही व्यवस्थित पसरवून घेते तर खूप छान असा आपण हा केक बनवून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा त्यामुळे काय होईल की मी रोज एक व्हिडिओ अपलोड करत असते सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान फिक्स टायमिंग नाही सांगू शकत कारण की मी गावाकडून आहे कधी कधी व्हिडिओ लवकरही अपलोड होतो कधी कधी वेळही लागतो नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो कधी कधी तर ते इथे आपण हा केक जो आहे तर तो, तो व्यवस्थित क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे आणि आपण डोमशेप देतोय मार्बल इफेक्टला शक्यतो डोमशेप द्यायचा आहे जेणेकरून काय होतं uh, की आपला जो इफेक्ट आहे जो की आपल्याला ग्लास इफेक्ट असो मार्बल इफेक्ट असो किंवा मिरर ग्लेज असो तर तो अगदी छान येतो uh, तर इथे खूप छान अशी मी पॅलेट नाईफनेच अगदी मा डोमशेप करून घेतलाय आणि इथे तुम्ही बघू शकता कुठेही आपण डोमशेपचा टीन न वापरता डोमशेपचा केक बनवतोय मी शक्यतो प्रत्येक केक मध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे हा केक जो आहे तर तो मी खाली ठेवून घेतला आहे म्हणजे रोटेटिंग बोर्डवरती ठेवून घेतला आहे टर्न टेबलवरती त्याला आपल्याला फिनिशिंग द्यायची आणि त्यानंतर जो मार्बल इफेक्ट आहे तो द्यायचा आहे माझ्याकडनं चुकून बेस ठेवला गेला होता केक बोर्ड किंवा केकचा बेस तर इथे मी एक प्लॅस्टिकचं कार्ड घेतले आणि त्याने आपल्या केकला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेते इथे खूप छान अशी फिनिशिंग द्यायची प्लॅस्टिकच्या कार्डने सुद्धा खूप छान फिनिशिंग येते तुम्ही एखादं पत्त्यांचा कॅट वापरला तरीही चालेल किंवा अगदी प्लॅस्टिकच्या फाईलचा एखादा जाड तुकडा असला तरीही चालेल तर पण अशा पद्धतीचा थोडासा जाड प्लॅस्टिकचा तुकडा पाहिजे तर इथे बघा तुम्ही खूप छान असा डोमशेप आलाय आपल्याला केकला खूप मस्त दिसतोय आणि खूपच छान असा डॉ डौ, डोमशेपसुद्धा आलेला आहे कुठेही डोमशेपचा टीन न वापरता मी तुम्हाला डोमशेपचा केक बनवून दाखवत असते शक्यतो आपण भरपूर डोमशेपचे केक पाहिले आहेत आणि यादीही मार्बल इफेक्ट पाहिलेला आहे आपण चॉकलेटचाही मार्बल इफेक्ट पाहिलेला आहे आणि त्यानंतर एक मिक्स फ्रूटचासुद्धा बघितलेला आहे त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर खूप छान असा मी डोमशेप करून घेतलेला आहे आपला केक आणि त्यानंतर आपण मार्बल इफेक्ट करून घेणार आहोत खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे आ, मार्बल इफेक्ट करणं तर खूप सुंदर डोमशेप आलाय बघू शकता खूपच अप्रतिम असा हा आपला डोमशेप आलाय आणि त्यानंतर जे हे आपण गणाश बनवून घेतले तर त्यामध्ये मी थोडासा व्हाईट कलर मिक्स करून घेते व्हाईट जेल कलर तुमच्याकडे नसेल तर स्किप केला तरीही चालेल परंतु खूप छान असं व्हाईट जरा गणाश तयार होता आपलं जरा ब्राईट येतो ब्राईटनेस तर इथे मी व्हाईट कलर वापरलाय आपलं गणाश हे छान व्हाइट होण्यासाठी किंवा ब्राईट होण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये जो कलर वापरणार आहे आज आपण एकाच कलर पासून मार्बल इफेक्ट बनवणार आहोत मागच्या वेळी मी भरपूर कलर वापरले होते कारण की आपल्याला आ... मिक्स फ्रूटचा केक असल्यामुळे मी जास्ती कलर वापरले होते इथे मी आज एकच कलर वापरणार आहे इथे ही मी जाळी घेतली आहे पराठा भाजण्याची किंवा कुठलाही फुलका वगैरे भाजण्यासाठी एखादी जाळी असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे आणि ती एका ताटात ठेवून त्यावरती आपला जो केक आहे तो अलगत ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण मार्बल इफेक्ट देणार आहे तर इथे तुम्ही हे जे गणाश आहे हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि इथे मी एक ग्रीन कलर घेतलेला आहे थोडासा निऑन ग्रीन कलर आहे आणि त्याचे मी ड्रॉप्स टाकून घेते आहे तर इथे बघा तुम्ही थोडेसे ड्रॉप्स टाकून घेतल्यानंतर खूप छान पद्धतीने आपण हा इफेक्ट देणार आहोत तर जे गनाश आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतर केकवरती ओतायचे अशा झिग झॅक पद्धतीने ओतायचे की जेणेकरून आपला इफेक्ट तसाच येईल झिग झॅक पद्धतीचा तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा इफेक्ट आपल्या केकला आलेला आहे अगदी छान कलरही दिसत आहे ग्रीनिश कलर दिसत आहे पायनॅपल फ्लेवर असल्यामुळे तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता इथे मी ग्रीन कलर वापरला आहे तर खूप मस्त इफेक्ट आलेला आहे आपलं जे गणाश आहे ते ड्रिप होतं थोड्या दोन तीन मिनटानंतर हे ड्रिप होण्याचं थांबतं जेव्हा ते थांबेल तर तेव्हाच आपला केक हा केक बोर्डवरती अलगद उचलून घ्यायचा आहे जे पण ड्रिपिंग थ था, थांबल्याच्या नंतर आ, केक उचलायचा आहे तोपर्यंत तो थोडंसं वेट आहे तर बघू शकता खूप सुंदर आणि अगदी इफेक्ट मिरर ग्लेज इफेक्ट आपल्या केकला आलेला आहे अगदी साईडचा जो ब्राईटनेस आहे किंवा जो इफेक्ट आहे तो आपल्या केकमध्ये दिसतोय त्यानंतर इथे मी छोटंसं मोदकचं नोझल घेतलेला आहे आणि त्याने पूर्ण केकला बॉर्डर करून घेतली आहे आणि थोडेसे स्प्रिंकलर्स करून घेते आहे तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा मार्बल इफेक्ट बनवून दाखवला आहे खूप मस्त दिसत आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर खूप खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नक्की तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या बाय